दरम्यान शब्द कुठले वापरायचे याचा आव्हाडांनी विचार केला पाहिजे असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला. तर आव्हाडांच्या मेंदूला लकवा मारल्याची टीका रुपाली ठोंबरे पाटलांनी केली आहे. निवडणूक आयोगानं आव्हाडांवर कारवाई करावी अशी मागणी देखील रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. आव्हाडांना सांगायचंय डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना की यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक वेळाला चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे किंवा चुकीची विधान केल्यामुळे अडचणीत आलेला आहात हे लक्षात ठेवा. आणि माझा सल्ला राहील त्यांना म्हणायचं की नाही त्यांनी पाहावं, परंतु आपण शब्द कुठले वापरावेत याचा त्यांनी विचारपूर्वक प्रयत्न केला पाहिजे आणि विचार करून ते शब्द वापरले पाहिजे. आपण कोणाला काय बोलतो, कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिट मार म्हणतो. जितेंद्र आव्हाडांच्या मेंदूवर लकवा मारलेला आहे, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सगळ्यात घरभेदी आणि जर मोठे साहेब आणि अजितदादा यांच्यामध्ये जे काही दुरावा आणणाऱ्यामध्ये एक नंबरला जितेंद्र आव्हाड आहेत. निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, अन्यथा हे असे बोल घेवडे अश्लील घाणेरडे बोलणारे वाटेल तसं अपमानकारक बोलणारी लोकांची हात वाढत जातो. म्हणजे त्यांना आत्ता जर कारवाई केली नाही तर त्यांची हिंमत वाढत जाते, हे वेळीच रोखणं गरजेचं.